दर्यापूर तालुक्यातील खल्लार पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चंद्रभागा बॅरेज प्रकल्प सांगवा येथील सुरक्षा रक्षकांना अज्ञात इसमांनी मारहाण करून त्यांच्याच क्वार्टरमध्ये डांबून ठेवले व तेथे असलेली विद्युत डीपी त्याची तोडफोड करत ट्रान्सफॉर्मर मधील कॉपर कॉइल चोरून घेऊन गेले. खल्लार पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या चंद्रभागा बॅरेज प्रकल्प सांगवा येथे या धरणाची देखरेख करण्याकरिता 4 सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र बुधवार दिनांक 14 डिसेंबरच्या रात्री सुरक्षा रक्षक गणेश डाखोडे व सांगवा येथील खाजगी व्यक्ती कैलास पारिसे दोन्ही आपल्या कर्तव्यावर होते. मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास 2 अज्ञात चोरट्यांनी सुरक्षा रक्षकाच्या समोर येऊन गणेश डाखोडे यांना मारहाण केली. मारहाण करत असताना सुरक्षा रक्षकांच्या क्वार्टर मागून आणखी 5-6 अज्ञात चोरट्यांनी गणेश डाखोडे व कैलास पारिसे यांच्यावर हल्ला चढविला. अशातच या दोन्ही व्यक्तींना अज्ञात चोरट्यांनी मारहाण करत त्यांच्याकडील मोबाईल घेऊन घटनास्थळी असलेल्या क्वार्टरमध्ये डांबून ठेवले. बाहेर आल्यास जीवे मारून चंद्रभागा नदीपात्रात फेकून देऊ अशी धमकी दिली. सकाळी 4 वाजतापर्यंत चोरट्यांनी ट्रान्सफॉर्मरची तोडफोड करत त्यातील 296 किलो कॉपर कॉईल अंदाजे किंमत 1,77,600 रुपयाचा मुद्देमाल घेऊन ते पसार झाले. घटनेची माहिती खल्लार पोलिसांना मिळताच ठाणेदार चंद्रकला मेसरे यांनी आपल्या स्टाफसह घटनास्थळ गाठले व पंचनामा करत अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हे दाखल केले असून पुढील तपास सुरू आहे. 4 वाजेपर्यंत कोण ठेवला आणि ते ना काय तोडताळ केलं तिकडे कर आवाज येत होता. मग तुम्ही बाहेर कसे आले? सर आमच्या सर आमचे एक जण आला त्याचं काम झाल्यावर तर म्हटलं बा म्हणे बाबा इथं मोबाईल ठेवला त्याच्या घेतलाच. हा ते चोरट्यांमधलाच. हा चोरट्यांमधला एक जण.